कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। सद्गुरु श्री नारायण महाराज की जय। सद्गुरु श्री पै महाराज की जय। सर्व संतन की जय। वासुदेव हरि वासुदेव हरि वासुदेव हरि। बजरंग बली की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। सद्गुरुनाथ महाराज की जय। ज्ञान देव गुरु ज्ञान देव तारू उतरी लपैल पारू। ज्ञान देव ज्ञान देव माता ज्ञान देव पिता तोड़ी लव व्यथा। ज्ञान देव ज्ञान देव माझे सोय रे धाय रे जीवल निर्धारे। ज्ञान देव सेनामणि माझे ज्ञान देव निधारण दाविनी निज कोण। ज्ञान देव ज्ञान देव माता ज्ञान देव पिता तोड़ी लव व्यथा। ज्ञान देव पुंडरीक वरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम। सद्गुरुनाथ महाराज की जय। देवाची द्वारी उभारण भरी तेने मुक्ति चारी साधिलेल्या। हरि मुखे मणा हरि मुखे मणा पुण्याची गणना कोण करी। असो मी संसारी जीवे वेगु करी वेद शास्त्र उभारी भय सरा। ज्ञान देव माये व्यासाची अपूर्णा तारकेचा राणा पांड वागरी। हरि मुखे मणा हरि मुखे मणा ज्ञानाची गणना कोण करी। चौवेदी जाण षट्शास्त्री कारण अठराही पुराणे हरिसी गाती। मंतुनी नवनीता तैसे गे अनंता माया व्यर्थ कथा सांडी मारू। एक हरि आत्मा जीव शिव समा माया तू दुर्गमा न घाली मना। पाठ हरि हावे कुंड भरला घन दाट हरि दिसे। हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। निर्गुण सार निर्गुण हे सार सारा सार विचार हरि पाठ। चरा चरत्यासी भय
वीणा भक्ति भक्ति वीणा मूर्ति बड़े वीणा शक्ति बोलो नारे कैसे निदय वार्ता प्रसन्न त्वरीता पुकारा है निरंतर क्षीण शिवाया साया से करी सी प्रपंच दिन नीसी हरिसी न भजसी कवण्या गुणे ज्ञान देव माणे हरि जप करणे टूटे न धरणे प्रपंचासे हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी योगया कवीजी जोडे सीखे पायाची उपाधी दंभ धर्मा भावे वीण देवा न कळे निसंदेह गुरु वीणा अनुभव कैसा करे तपे वीण दैवत दिल्या वीण प्राप्त तुझे वीण हित कोण सांगे ज्ञान देव सांगे दृष्टांताची मात साधूची संगती तरणोपाय हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी साधू बोध झाला गुरुनिया ठेला आईच मुलाला अनुभवे नापुराची वाती उजळली ज्योती आईच समाप्ती झाली जैसी मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधू सांगीला हरी भक्त ज्ञान देवा गोडी संगती सजनी हरी दिसे जनी आत्मतत्वी हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रले पाहुणे अवतासी नाही जासी भक्ति ते पतित भक्त हरिसी न भजस दैववत अनंत वाचाळ भरळती प्रमाण आत्मा हरि धार सर्वगति पूर्ण एक नांदे हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी संतांचे संगती मनोमार्ग गती आकडावा श्रीपती येणे पंते राम कृष्ण वाचा भाव माझी वाचा आत्मा तो शिवासा राम जप एक तत्व राम साधिति सगन मैत्याचे बंधन बरीजे नाम अमृत गोडी वैष्णवाला धरी योगिया साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला धरा कृष्ण माणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ मिळा जाणे हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विष्णु वीणा जाप व्यर्थ त्याचे ज्ञान राम कृष्ण मान नाही जाचे उपजोनी करंटा झाडणी गुरु वीण ज्ञान कया कैसे कीर्तन घडे नामे ज्ञान देव माणे सगुण हे ध्यान नामा पाठे मौन प्रपंचासे हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही बोलले वमीत नामे तिन्ही लोक उतरती
Hey, man.
विठ्ठल 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 विठ्ठल
येने वाग्यज्ञे दोषावे
स द्यावे पसाय दान हे जे कळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रति वाढो भूता परस्परी पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्व धर्म सूरी पाहो जो जे वांचील तो ते लाहो प्राणी जात हर्षते सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरुंचे अरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्र मेजे अलांचन मालखंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिहि लोकी भजिजो आदि पुरुकी अखंडित आणि नंदो पजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजय होवावेजी एत म्हणे श्री विश्वेश्वराहो आओ इल दान पसाओ येणे बरे ज्ञान देओ सुखिया झाला पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईल कवलते हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय करो आरती चक्र पाणी ओ आरती चक्र पाणी ओ आरती आज पुरले नवस आज पुरले नवस अनंत काळा दिवस पहा पहा ओ सगळा पुण्यवंत तुम्ही बाळा पुण्यवंत तुम्ही बाळा आज पुरले नवस आज पुरले नवस अनंत काळा दिवस तुका वाहे टाळी उभा संगीत जवळ उभा संगीत जवळ कुंडलिकाचे भेटी पर ब्रह्मालेगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभा राईचा वल्लभा पावे जीव लगा जय देव जय देव खुशी माळा गळा करटे उनिकाटी कासे पीतांबर कस्तुरी ललाटी देव सुरवर नितये ती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभा राईचा वल्लभा पावे जीव लगा जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन येती चंद्रभागे मध्ये स्नान जे करती दर्शन वेळा मात्रे तय होया मुक्ती विश्वासी नाम देव भावे हो वाळती जय देव जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभा राईचा वल्लभा पावे जीव लगा जय देव जय देव आरती नर राजा महाकैवल्य तेज सेवती साधु संत साधु संत
Hello.
श्रीज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय। हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वाना सुखानंदा ऐश्वर्या दे सर्वांस भय कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे। शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु 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 तथास्तु। शांति ही शांति ही शांति ही। शांति ही शांति ही शांति ही। श्री सद्गुरुंना सौ माईंना प्रेमपूर्वक आदरपूर्वक वंदन। आता सर्वांनी मानस पूजेसाठी डोळे बंद करा आणि शांत निवांत व्हा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्मो तस्मै श्री गुरुवे नमः। पहाटेची रमणीय वेळ आहे। पूर्व दिशेला सूर्यदेवाचे आगमन होत आहे। आकाशात रंगांची उधळण होत आहे। पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत आहे। थंड वारा वाहत आहे। फुलांचा सुगंध हवेत दरवळत आहे। वातावरण अतिशय प्रसन्न झाले आहे। आज आपल्यासाठी सोनियाचा दिवस। श्री सद्गुरु आणि माईन आज आपल्या आलिशान घरी येत आहेत। त्यांचे पूजन करायचे सौभाग्य आज आपल्याला लाभणार आहे। त्यासाठी आपण आपले संपूर्ण घर सुंदर फुलांनी सजवले आहे। श्री सद्गुरु पूजनाची सर्व तयारी केलेली आहे। आता आपण श्री सद्गुरु माईंची वाट पाहत शांत निवांत बसूया व श्री सद्गुरूंना लवकर येण्याची विनंती करूया। कृपावंत तू दयावंत तू सद्गुरुराया माझा भगवंत तू सद्गुरुराया
माझा भगवंत तू। अज्ञानी जीव असे मी, उद्धारशी मज ज्ञान देऊनी, जीवाचा शिव होईन मी। कशी उतराई हो मी, कशी उतराई हो मी, कृपावंत तू, दयावंत तू, सद्गुरु राया माझा भगवंत तू, सद्गुरु राया माझा भगवंत तू। तुझेच स्मरण माझे साधन, तुझेच भजन माझे साधन, तुझेच पूजन माझे साधन, सद्गुरु राया तूच माझे जीवन, सद्गुरु राया तूच माझे जीवन, कृपावंत तू, दयावंत तू, सद्गुरु राया माझा भगवंत तू, भगवंत तू, भगवंत तू। श्री सद्गुरूंना विनवणी करून झाल्यावर डोळे उघडून पाहतो तर काय, श्री सद्गुरु माईंचे आगमन झालेले आहे। श्री सद्गुरु व माई त्यांच्या आसनावर विराजमान झालेले आहे। श्री सद्गुरु माई खूप खूप प्रसन्न दिसत आहेत। जसे शंकर पार्वती विठ्ठल रखुमाई, तसे माझे श्री सद्गुरु माई। श्री सद्गुरु माईंना आपण सोन्याच्या ग्लासातून केशरयुक्त दूध देऊयात। आता आपण श्री सद्गुरु पूजनाला सुरुवात करूया। प्रथम श्री सद्गुरु चरणांसमोर सोन्याचा चौरंग ठेवूया, त्यावर सोन्याचे तांबण ठेवूया, त्या तांबणात श्री सद्गुरूंचे चरण ठेवूया। सोन्याच्या कलशातल्या कोमट पाण्याने श्री सद्गुरूंचे चरण धुऊया, एका स्वच्छ टॉवेलने श्री सद्गुरूंचे चरण पुसूया, चरणाखालील तांबण बाजूला करूया व सोन चाफ्याच्या फुलांची गादी केलेले तांबण श्री सद्गुरू चरणाखाली ठेवूया। श्री सद्गुरूंच्या दोन्ही चरणांना चंदनाचे गंध लावूया, सर्व सुगंधी फुले चरणावर वाहूया, हिरे मोती माणिक ही रत्ने श्री सद्गुरू चरणी वाहूया, श्री सद्गुरूंच्या गळ्यात गुलाबाचा पुष्पहार घालूया, हिऱ्या मोत्याची कंठी घालूया, पंचारती घेऊन श्री सद्गुरूंची आरती करूया। आरती झाल्यावर हातातील आरतीचे तांबण बाजूला ठेवून श्री सद्गुरु चरणी आपण नतमस्तक होऊया। हे श्री सद्गुरु राया, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचे भले कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे बोध नाम मुखात अखंड राहू दे। हे श्री सद्गुरु राया, सातत्याने तुझे स्मरण होते, तुझी दिव्य मूर्ती अखंड आमच्या हृदयात राहू दे। हे श्री सद्गुरु राया, हे जीवन विद्येचे कार्य निरपेक्षपणे आमच्या हातून घडू दे। हे मागणे मागताच
श्री सद्गुरूंनी सर्वांना भरभरून आशीर्वाद दिले. आता आपण माईंकडे वळूया. माईंच्या कपाळावर हळद कुंकू लावून त्यावर मोत्याच्या अक्षता लावूया. सुंदर हिरव्या रंगाची पैठणी व श्रीफळ घालून माईंची ओटी भरूया. माईंच्या केसात मोगऱ्याचा गजरा घालूया. हिरे माणिक मोती दागदागिने सर्व माईंच्या ओटीत अर्पण करूया आणि माईंच्या चरणी नतमस्तक होऊया. हे माई, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचे भले कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे माई, सातत्याने तुझे स्मरण होते. तुझ्याकडे असलेली समता, सभ्यता, सामंजस्य, समाधान, सहिष्णुता हे सर्व गुण सर्वांमध्ये येऊ दे. हे माई, तुझ्यामुळे आम्हाला श्री सद्गुरू लाभले, जीवनविद्या लाभली. माई, तुला कोटी कोटी प्रणाम. माईंनीही आपल्याला भरभरून आशीर्वाद दिले. श्री सद्गुरूंचे पूजन झालेले आहे. आता आपण श्री सद्गुरू व माई यांच्या भोजनाची तयारी करू. शेजारीच एका डायनिंग टेबलवर सोन्याची ताटं मांडली आहेत. त्या ताटांभोवती फुलांची रांगोळी काढली आहे. सद्गुरू माईंचे सर्व आवडते पदार्थ ताटात वाढले आहेत. आपण श्री सद्गुरू माईंना भोजनाची विनंती करूया. श्री सद्गुरू माईंनी भोजनाला नमस्कार करून सुरुवात केली. श्री सद्गुरू माई प्रसन्नतेने जेवत आहेत, प्रत्येक पदार्थाची आवडीने प्रशंसा करीत आहेत. श्री सद्गुरूंनी ताटातील एक घास अतिशय प्रेमाने आपल्याला भरविला. त्यांच्या हातून तो घास खाऊन आपण खूप खूप आनंदी व तृप्त झालो आहोत. जेवण झाल्यावर श्री सद्गुरू माई पुन्हा आपल्या आसनावर येऊन बसले आहेत. आपण श्री सद्गुरूंचे दर्शन जवळ जाऊन डोळे भरून घेत आहोत. श्री सद्गुरू चरणी नतमस्तक होत पुन्हा एकदा त्यांच्याकडे मागणी मागूया. हे श्री सद्गुरू राया, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचे भले कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे श्री सद्गुरू राया, तुम्ही आमच्या हृदयात अखंड वास करून राहा. हे श्री सद्गुरू राया, तुम्ही आमच्या हृदयात अखंड वास करून राहा. हे ऐकताच श्री सद्गुरू म्हणाले, तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आणि आपल्या सर्वांच्या हृदयात गुप्त रूपात समावून गेले. हृदयातील गुप्त रूप म्हणजे श्री सद्गुरू. अशा हृदयस्थ श्री सद्गुरूंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. सर्वांनी डोळे बंदच ठेवावेत. आता सर्वांनी हळूहळू डोळे उघडा. सद्गुरुनाथ महाराज की जय. आपण आज जे प्रवचन करणार आहोत ते गुरुपौर्णिमा या विषयावर. गुरुपौर्णिमा म्हणजे साधकांची दिवाळी असं समजलं जातं आणि ती वस्तुस्थिती आहे. आणि या संदर्भामध्ये विषय असा घेतला आहे, सद्गुरू वाचोनी नाम न ये हाता, हा विषय घेतलेला आहे. हा एकनाथ महाराजांचा जो अभंग आहे त्यातलं हे चरण आहे. सद्गुरू वाचोनी नाम न ये हाता, साधने साधिता कोटी जाणा. संतांशी शरण गेली या वाचुनी नाम न कळे नाम, असं म्हटलं आहे. तर हा जो विषय आहे तो
खास शिष्यांसाठी तर असं म्हटलं तरी चालेल, पण जे जे कोणी साधक आहेत त्यांच्यासाठीसुद्धा हा विषय आहे. की इथे एकनाथ महाराज सांगतात, सद्गुरू वाचूनी नाम न ये हातात, हातात येत नाही नाम, नाम हातात येत नाही असं म्हटलं आहे, तोंडात येत नाही असं म्हटलेलं नाही, हातात येत नाही. म्हणजे याचा अर्थ काय, हरिपाठामध्ये म्हटलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी, करतळी आवळे तैसा हरी, हरी कसा करतळी आवळे म्हणजे हातात, करतळी म्हणजे हातात. ते जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की करतळी आवळे तैसा हरी, की आपला करतळ आहे त्याच्यावर हरी आपल्याला एखादी वस्तू स्पष्ट दिसते, तसा हरी आपल्याला स्पष्ट दिसतो म्हणजे अनुभव येतो असं ज्ञानेश्वर महाराज. तेच तोच अर्थ इथे आहे, एक की सद्गुरू वाचूनी नाम न ये हातात, नाम हातात येत नाही याचा अर्थ असा, नाम तोंडात येतं पण नाम हातात येणं याचा अर्थ नाम आपण ज्याचं करतो तो हातात येणं. करतळी आवळे तैसा हरी, लक्षात आलं की नाही, नाम ज्याचं तुम्ही नाम घेता ते काय उगीच नाम घेता, नाम हे कोणाचं तरी आहे ना, की नामाला कुठली तरी वस्तू लागते, वस्तूशिवाय नाम कसं येईल, मग ती काल्पनिक जरी असली तरी ती काल्पनिक वस्तू पाहिजे तर त्या वस्तूला नाम येईल, म्हणून वस्तू आधी आणि मग त्याला नाम अशी वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून नाम कोणाचं, नामीचं, नाम कोणाचं, नामीचं, नामी म्हणजे ज्याचं आपण नाम घेतो ते नामी म्हणजे देव, देवाचं नाम म्हणजे देव ही वस्तू आणि नाम हे त्याचं नाव. तर हे जे नाम नाही आता याचा अर्थ असा की देव हातात येत नाही, करतळी आवळे तैसा हरी असा देव हातात येत नाही. मग तो कधी हातात येतो, संतासी शरण गेली या वाचूनी नाम न कळे असं म्हटलेलं आहे, संतांसी शरण गेली या वाचूनी नाम न कळे, की नाम कळत नाही म्हणजे आकळता येत नाही, संतांसी शरण गेल्याशिवाय नाम आकळता येत नाही म्हणजे देव आकळता येत नाही. ह्याचा अर्थ असा आहे की सद्गुरू जेव्हा नाम देतात तेव्हा ते ज्ञान देतात, नाम देतात म्हणजे काय, ते ज्ञान देतात. कोणाचं ज्ञान देतात, देवाचं, देवाचं. सद्गुरू जेव्हा ज्ञान देतात तेव्हा ज्ञान देतात कोणाचं, देवाचं. देवाचं जे ज्ञान दिलं जातं ते ज्ञान जेव्हा तो ग्रहण करतो, कोण शिष्य तो जेव्हा ग्रहण करतो म्हणजे तो शरण गेल्याशिवाय ग्रहण करू शकत नाही, शरणागती झाल्याशिवाय ग्रहण शक्ती ज्याला म्हणतात ती येत नाही, पाईपलाईन ज्याला म्हणतात की नाही, ये हृदयीचे ते हृदय. हे कधी होतं, जेव्हा सद्गुरूशी आपण एकरूप होतो तेव्हा सद्गुरूचं जे ज्ञान आहे ते त्यांच्या हृदयातून शिष्याच्या हृदयामध्ये संक्रमित होतं, संक्रमित होतं. आणि म्हणून हा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे, की आपल्याला जर देवाचा साक्षात्कार व्हायला पाहिजे, देवाची प्राप्ती व्हायला पाहिजे आणि देवाच्या प्राप्तीने आपला संसार सुखाचा व्हायला पाहिजे असेल आणि परमार्थ साध्य करायचा असेल तर सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पण शरण जायचं म्हणजे लोटांगण घालायचं नाही, शरण जाणं म्हणजे लोटांगण घालणं नव्हे. मग शरण जाणं याचा अर्थ काय, शरण जाणं याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितलं आहे, पई आपुलेनी भेदे विण जाणीजे माझे एकपण, तयाचे नाव शरण मज ये नेगा. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतात, की तू आणि मी एक झाल्याशिवाय तुझी शरणागती होणार
नाही। म्हणून शरणागती होणं म्हणजे दोन एक होणं, देव आणि भक्त, सद्गुरु आणि शिष्य एक होणं, याला शरणागती असं म्हणतात। म्हणजे त्याचा अर्थ असा की हे हृदय ते हृदय म्हटलेलं आहे की या हृदयातून त्या हृदयामध्ये जाण्यासाठी शरणागतीची पाईपलाईन लागते, आणि म्हणून शरणागती झाल्याशिवाय हे होत नाही। म्हणून संतांशी शरण गेली या वाचूनी न कळे नाम असं म्हटलेलं आहे, न कळे नाम। आणि म्हणून संतांना शरण जायचं म्हणजे सद्गुरूंना, कारण वर सद्गुरू म्हटलेत ना, खाली त्यांना संतच म्हणायचं आहे, गुरु सद्गुरूच म्हणायचं आहे, पण त्यांनी संत हा शब्द वापरला, जनरल वापरला। म्हणजे संत आणि सद्गुरू याच्यात फरक आहे, तो फरक काय आहे, आई आणि बाई ह्याच्यात जो फरक आहे तो, प्रत्येक आई ही बाई असते पण प्रत्येक बाई ही आई असेलच असं नाही। तसे प्रत्येक सद्गुरू हा संत असतो पण संत सद्गुरू असेल असं नाही। त्याची कारणं आहेत की काही संत असे असतात की ते त्यांना मिळालेलं ज्ञान स्वतःजवळ ठेवतात, काही संत असे असतात की त्यांना दुसऱ्यांना द्यावंसं वाटतं पण शिष्य त्यांना पाहिजे तसे मिळत नाही, तिसरे संत असे असतात तिसऱ्या प्रकारचे की त्यांना द्यावंसं वाटतं आणि शिष्य जर मिळाला नाही तर ते शिष्य त्या शरणागतीसाठी किंवा ते ज्ञान मिळण्यासाठी त्यांची तयारी करून घेतात। असे संत असतात की ते तयारी करून घेतात, का त्यांना माहिती आहे की सर्वसाधारण माणसं जी आहेत ती त्यांची तयारी तेवढी नसते, पण त्यांची तयारी करून घेणं हे त्या संतांचं काम असतं, आणि ते संत करणारे हे चौथ्या प्रकारचे लोक। असे संतांचे प्रकार आहेत, आणि काही संत असे असतात की त्यांना शरण गेल्याशिवाय किंवा त्यांची सेवा केल्याशिवाय ते काही द्यायला तयार नसतात, कळलं की नाही, म्हणजे परीक्षा पाहतात, थोडक्यात म्हणजे ते परीक्षा पाहतात की परीक्षा पाहिल्याशिवाय ते काहीही द्यायला तयार नसतात। परीक्षा पाहणार, परीक्षेला उतरला तर ते संत देतात, म्हणजे सद्गुरू ते देतात। असे अनेक प्रकार परीक्षासुद्धा पाहणारे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, कळलं की नाही। गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये त्यांच्या सद्गुरूने त्यांना लाथाने बडवलं, लाथाबुक्क्याने त्यांना मारलं चक्क, असं त्यांच्या चरित्रामध्ये आहे। म्हणजे तरीसुद्धा ते त्यांची शरणागती दूर झाली नाही, नाहीतर नुसतं बोललं ना सद्गुरू तरी सोडून जाणारे लोक आहेत सद्गुरूंना, ही कसली शरणागती, ह्यांना शिष्य म्हणत नाही, कळलं की नाही। तर सांगायचा मुद्दा असा की अशा तऱ्हेचे निन्या प्रकारचे संत म्हणजे सद्गुरू असतात। तर सांगायचा मुद्दा असा की हे जे ज्ञान सद्गुरू जे देतात ते ज्ञान आपल्याला जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी सद्गुरूंचं महत्त्व आणि त्या ज्ञानाचं महत्त्व समजायला पाहिजे की सद्गुरू आपल्याला जे देतात ते काय देतात, का देतात, कसे देतात, आणि त्याचे परिणाम आपल्या जीवनावर कसे होतात, हे सगळं जर शिष्य समजावून घेईल, त्याचं चिंतन करील, तर त्याला सद्गुरूचं महत्त्व कळेल। सद्गुरूचं महत्त्व कळलं तरच सद्गुरूबद्दल प्रेम वाटेल। सद्गुरू जे ज्ञान देतात त्या ज्ञानाचं महत्त्व ज्यांना खरोखरीचं कळलेलं असतं त्यांना सद्गुरूचं प्रेम वाटतं, ज्यांना ते खरं कळलेलं नसतं पण नुसतं कळलेलं असतं वरवर, त्यांना सद्गुरूबद्दल तेवढं प्रेम वाटत नाही, जिव्हाळा वाटत नाही, कृतज्ञता वाटत नाही। आणि म्हणून शिष्यामध्ये जसे सद्गुरूंचे संतांचे प्रकार आहेत तसे शिष्यामध्ये प्रकार आहेत, कळलं की नाही। काही शिष्य कसे अवशे गवशे नवशे अनुग्रह घेतात, पण ते अवशे गवशे नवशे प्रकारचे असतात, हौस म्हणून येतात, गंमत, कळलं की नाही, काय गवस्त म्हणजे काय, कुठे हात मारायला मिळतो का, म्हणजे पैसे खायला वगैरे असे येणारे असतात,
हौशे गावशे नवशे काही नवस करतात. सद्गुरूंचा अनुग्रह घेतल्यानंतर आपलं काहीतरी चांगलं झालं ना हे सद्गुरू खरे, जर काय एखादा प्रकार घडला हे सद्गुरू खोटे, असे नवस करणारे असतात. मला माहिती म्हणून सांगतो, सद्गुरू शिष्यांचे प्रकार सांगतो. हौशे गावशे नवशे, काही जे असतात ना ते रुसे, ते म्हणजे जरा मगाशी म्हटल्याप्रमाणे जरा त्यांना कोणीतरी म्हणजे सद्गुरूंनी बोललं पाहिजे असं पण नाही, दुसऱ्या कोणीतरी बोललं म्हणजे दुसऱ्या शिष्यानी जर त्याला बोललं ना तरी तो राग धरतो आणि निघून जातो. मला असे काही शिष्य माहिती आहेत, मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना आणलं किती 7 वेळा आणलं. आता प्रत्येक वेळेला आला कुठे जाऊन आणणार, मग शेवटी त्याचं नाव सोडून दिला. पण असे मला काय सांगायचा मुद्दा की असे शिष्य असतात की बोलले दुसरंच कोणतरी, बोलले दुसरंच कोणतरी, राग धरला जीवनविद्येवर आणि जीवन येण्याचंच बंद केलं, प्रवचनाला येण्याचं बंद आणि मिशनमध्ये येण्याचं बंद केलं. तर सांगायचा मुद्दा असा, असे लोक आहेत, आणखीन कितीतरी प्रकारचे असे शिष्य असतात, औषे गौषे म्हणजे रुसे, क्षुल्लक कारणावरून रुसतात. कळलं की क्षुल्लक मनासारखं झालं नाही, रुसले गेले म्हणजे आले कशाला आणि गेले कशाला, कळलं की नाही, म्हणजे हौशे नवशे गौशे रुसे झाले. आता काही जे असतात ते पिसे, पिसे म्हणजे एक नंबर जे मूर्ख असतात, बावळट असतात. पण त्यामध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत, कळलं की नाही, त्या दोन प्रकार असा की ते जे शिष्य असतात ते पुष्कळ वेळेला दुसरे कोणतरी जे सांगतात ते ऐकतात आणि त्यांच्या नादी लागतात, आणि दुसरे पिसे जे असतात ना त्यांची सद्गुरूवर श्रद्धा असते, मग ती अंधश्रद्धा म्हणा किंवा काय म्हणा, त्याला काय मोठं ज्ञान नसतं काय नसतं, पण सद्गुरू आहेत ना त्यांच्यावर श्रद्धा म्हणजे नितांत श्रद्धा. असे पण असतात पिशापैकी, कळलं की नाही, हे जे पूर्ण श्रद्धा ठेवणारे पिशे असतात ना ते सुधारतात, पण जे दुसरे पिसे असतात ना ते कोणाच्या तरी नादी लागून भरकटत जातात. म्हणजे असे शिष्य आमच्याकडे येऊन गेलेले माहिती आहे म्हणून मी सांगतो आहे, बरं का, हे मी काही कल्पनेतलं सांगत नाही. हौशे गौशे नवशे रुसे पिसे, पिशापैकी आणखी एक प्रकार असे धूर्त जे लोक असतात ना ते त्यांचा उपयोग करतात, कळलं की नाही. असो, नंतर हौसे गौसे नवसे रुसे बसे झालं, बसे म्हणजे येतात ऐकतात आणि जातात, कळलं की नाही, येतात प्रवचनाला बसतात आणि जातात, कार्य काहीही करत नाहीत, कळलं की नाही. असे लोक आहेत, काही जे बसे असतात ते प्रवचनाला येतात बसतात ऐकतात आणि कार्य करतात, आणि शेवटचे म्हणजे वसे, म्हणजे येतात ना ते कायम, सद्गुरूंना कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडत नाहीत, असे आपल्याकडे असे आमच्या मंडळामध्ये आहेत, कळलं की नाही. अगदी नाव घेऊन सांगायचं म्हणजे वसंतराव मुळे, आशादीप ढगे, अशी मंडळी अगदी जुन्यापैकी आहेत की ते सद्गुरूंना चिकटून आहेत, कळलं की नाही, पण ते थोडे आहेत. बाकी जुन्यापैकी बरेचसे काही म्हातारे झाले म्हणून, काही गावी गेले म्हणून, काही येऊ शकत नाहीत म्हणून, अशापैकी आहे, पण जुन्यापैकी जे आहेत ते असे थोडे आहेत, कळलं की नाही. मी काही नाव घेत आणखीन आहेत, पण ती सगळ्यांची नावं कुठे घेऊ. तर सांगायचा मुद्दा असा, जे नवशे वगैरे असे लोक आहेत, तर हे जे शिष्यांचे प्रकार जे आहेत ह्याच्यामध्ये सद्गुरूंना चिकटून राहणं हे फार महत्त्वाचं आहे. चिकटणं म्हणजेच भक्त. भक्त याचा अर्थ काय, जो विभक्त नव्हे तो भक्त. विभक्त, आता मुलगा विभक्त झाला, कळलं की नाही, म्हणजे काय झाला, त्याने निराळ संसार मांडला, वडिलांपासून वेगळा झाला, विभक्त, कळलं की नाही. म्हणजे विभक्त याचा अर्थ वेगळा होणं, वेगळं राहणं म्हणजे विभक्त, आणि भक्त म्हणजे चिकटून राहणं, कळलं की नाही. अगदी फेविकॉल म्हणतात ना, फेविकॉल कसं चिकटल्यानंतर ते काढता का निघता निघत नाही, असे चिकटून राहणारे जे शिष्य असतात ना त्यांचीच खरी प्रगती होते, त्यांची खरी प्रगती होते. तर सांगायचा मुद्दा असा की शरणागती झाल्याशिवाय हे ज्ञान मिळत नाही. तर हे ही शरणागती का व्हायला पाहिजे,
तर सद्गुरूचं महत्त्व, सद्गुरू दे ज्ञान देतात त्याचं महत्त्व हे एकदा तुमच्या ध्यानात आलं, लक्षात आलं की मग सद्गुरूबद्दल प्रेम वाटायला लागतं. हे प्रेम वाटणं हे फार महत्त्वाचं आहे, कळलं की नाही? प्रेम वाटणे महत्त्वाचं आहे. आता काही शिष्य असे असतात की जीवनविद्येचं ज्ञान त्यांच्याकडे कमी असतं, पण सद्गुरूबद्दल प्रेम मात्र दाट असतं, हे वेगळे असतात. त्यांची पुढे प्रगती होतेच होते. तर हे सगळं सांगायचा मुद्दा असा की सद्गुरू ज्ञान देतात आणि त्या ज्ञानाचं महत्त्व कळलं पाहिजे. ज्ञान देतात म्हणजे काय करतात? तू जे नाम सद्गुरू दिलेलं असतं त्याच्यापुढे म्हणजे ज्ञान. हे ज्ञान जे दिलेलं असतं ते ज्ञान काय देतात? ते ज्ञान म्हणजे साधना एका बाजूने आणि बोध हे दुसऱ्या बाजूने. म्हणून बोध आणि साधना असे दोन गोष्टी सद्गुरू देतात. मग ते ग्रंथाद्वारे देतात, म्हणजे सद्गुरू ग्रंथ लिहितात, ते वाचायला सांगतात. नंतर प्रत्यक्ष सद्गुरू साधना प्रत्यक्ष शिकवतात आणि त्यांना साधना शिकवतात. आणि अशा तऱ्हेने सद्गुरू ज्ञान देतात, उपदेश करतात, पुन्हा 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 त्यांना मार्गदर्शन करतात. आणि अशा तऱ्हेने त्यांना सतत बोध करत असतात. आणि हा बोध जो असतो ना हा फार महत्त्वाचा असतो. सद्गुरू जो बोध देतात म्हणजे ज्ञान देतात, ते ज्ञान इतकं महत्त्वाचं असतं की ते जर ज्ञान आत्मसात केलं ना तर तुमचं जवळजवळ 90% काम होतं. 90% मग 10% राहतात ना ते साधना केली की पूर्ण होतं. साधना मी म्हणतो 10% आणि 90% बोध पूर्णपणे समजणं आणि उमजणं हे दोन शब्द आहेत. कळणं आणि वळणं आहे ना, समजणं आणि उमजणं, अनुमाननं आणि अनुभवणं. म्हणजे समजणं सद्गुरू सांगतात ते इतकं समजलं पाहिजे, इतकं समजलं पाहिजे की जवळजवळ तुम्ही त्या तत्वाच्या जवळच गेलात. मग अगदी राहिलं काय? 10% राहिलं. मग त्याच्यासाठी साधना. म्हणून साधनेचं जे आहे ना ते 10% आहे. मग मी जेव्हा सद्गुरू बोलतो ना तेव्हा खरे सद्गुरू, ज्ञान देणारे सद्गुरू त्याच्याबद्दल बोलतो आहे. उदी भस्म अंगारे देणं त्याच्याबद्दल मी बोलत नाही, किंवा नुसतंच कर्मकांड सांगणारे त्यांच्याबद्दल मी बोलत नाही. जे सद्गुरू दिव्य ज्ञान देतात, हे ज्ञान सद्गुरू जेव्हा देतात तेव्हा साधना मिळण्यापूर्वीचं ज्ञान ते दिव्यच असतं. आणि साधना मिळाल्यानंतर जे दिव्य ज्ञान जे होतं ते वेगळं असतं. म्हणून हे दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकार, बोध जेव्हा देतात तेही दिव्य ज्ञानच, आणि बोध साक्षात्कार झाल्यानंतर म्हणजे उमजल्यानंतर जे ज्ञान होतं ते दिव्य ज्ञान एक ते पूर्ण दिव्य ज्ञान असतं. आणि हे जे दिव्य ज्ञान आहे ना याला देव असं म्हणतात. देव म्हणजे काय? देव म्हणजे मूर्ती नाही, देव म्हणजे व्यक्ती नाही, देव म्हणजे शक्ती नुसती शक्ती नाही. मग देव म्हणजे काय? दिव्य ज्ञान. म्हणजे त्याला शास्त्रात एक शब्द आहे, तो मोठा शब्द आहे, ऋतुंबरा प्रज्ञा. केवढा मोठा जाड शब्द आहे, ऋतुंबरा प्रज्ञा, कळलं की नाही? तर हे जे दिव्य ज्ञान आहे, दिव्य ज्ञानाची तुम्ही कल्पनाच करू शकणार नाही. ह्या दिव्य ज्ञानाची तुम्ही कल्पना करू शकणार नाही असं हे दिव्य ज्ञान आहे. आणि ते मिळतं म्हणजे सर्वांगाने आणि सर्वांगाने मिळत नाही तर त्याच्या तुम्ही त्याला मिठी मारता, कळलं की नाही? आणि त्याच्याशी एकरूप होऊन जाता, त्याच्याशी एकरूप होऊन जाता. म्हणून एके ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात की पाण्यामध्ये साखर टाकली की जशी विरघळते ना तसं सद्गुरूमध्ये शिष्य विरघळून जातो, कळलं की नाही? असं त्याचं वर्णन आहे. हे मी का सांगतो आहे की सद्गुरू जे ज्ञान देतात त्याचं पहिलं महत्त्व कळलं पाहिजे, कळलं की नाही? म्हणून बोध, त्याला बोध असं म्हणतात. हा बोधसुद्धा मग कशा दिव्य बोधच असतो तो. आणि म्हणून हा जो बोध आहे
हा बोध इतका समजला पाहिजे, इतका समजला पाहिजे की जवळजवळ तुम्ही त्या देवाच्या जवळच। म्हणून मी एकदा सांगितलं होतं, लोहचिंबक आणि लोखंडाचा तुकडा, आता लोखंडाचा तुकडा इथे ठेवा आणि लांब ठेवा, काही परिणाम नाही। जरा पुढे न्या, अजून परिणाम नाही। आणखीन पुढे न्या, अजून परिणाम नाही। आणखीन पुढे न्या, मग जरा असा हलायला लागतो, जरा असा हलायला लागतो, आणखीन पुढे न्या, आणखीन हलायला लागतो, आणि जवळ गेल्यानंतर चिकटतो लोहचिंबकाला। तो काय होतं, लोहचिंबकाला चिकटतो। तसं शिष्य आणि सद्गुरू आहेत। आता सद्गुरू आणि देव म्हणजे पुन्हा वेगवेगळं मानणार नको, सद्गुरू आज देव, सद्गुरूंना चिकटणं म्हणजे देवाला चिकटणं, देवाला चिकटणं म्हणजे सद्गुरूंना चिकटणं, देव म्हणजे दिव्य ज्ञान, ते सद्गुरू शब्द मला कसं मिळणार। म्हणून सद्गुरू वाचोनी नाम नये आता, कारण की नाही साधने साधिता कोटी जाणं, म्हणजे वाटेल तितकी साधना करा, सद्गुरू वाचून मिळणार नाही। आणि संतांची शरण गेली या वाचोनी न कळे नाम असं म्हटलेलं आहे। हे ह्याच्यामध्ये नाम म्हणजे ज्ञान, सद्गुरू जे ज्ञान देतात ते ज्ञान ते नामात सकट देतात, म्हणून नाम ते देतात तेव्हा त्याच्या पाठीमागे जे ज्ञान आहे ते महत्त्वाचं असतं। आणि ते ज्ञान घेऊन आपण जेव्हा नाम करतो तेव्हा त्याला स्मरण असं म्हणतात, म्हणजे दिव्य स्मरण, ईश्वर स्मरण, कळलं की नाही, दिव्य स्मरण, स्मरण देवाचे करावे। स्मरण देवाचं म्हणजे दिव्य, दिव्य म्हणजे काय, दिव्य स्वरूप, दिव्य ज्ञान, दिव्य आनंद, दिव्य शक्ती, तिन्ही मिळून सच्चित आनंद, कळलं की नाही। म्हणजे हे दिव्य ज्ञान जे आहे ना, हे संबंध विश्वात भरलेलं आहे। गमत अशी आहे की हे जे दिव्य ज्ञान आहे ना, ते विश्वात भरलेलं आहे, आपल्यात भरलेलं आहे, आपल्यात भरलेलं आहे असं म्हणण्यापेक्षा आपण त्याच्यात भरलेलं आहोत। तुम्ही म्हणा हे काय भानगड आहे, सांगतो। तुम्ही विहिरीमध्ये कळशी सोडा आणि ती पाण्यामध्ये अगदी आत गेली, कळलं की नाही, मग काय होईल, कळशीमध्ये पाणी, कळशीमध्ये पाणी का पाण्यात कळशी, पाण्यात कळशी आणि कळशीत पाणी, पाण्यात कळशी आणि कळशीत पाणी, कळशीत पाणी कुठून आलं, ते पाण्यातून आलं ना, पाण्यातून कळशीत आलं म्हणून कळशीत पाणी। तर आजूबाजूला सगळं पाणी, मध्ये कळशी, त्यात पुन्हा पाणी, तसं आपलं आहे। सर्व ठिकाणी दिव्य ज्ञान पसरलेलं आहे, भरलेलं आहे तुमच्या आमच्या सर्वात, अगदी प्राणी मात्रात, भूत मात्रात, कळलं की नाही। हे समस्तही श्री वासुदेव, ऐसा प्रतीती रसाचा अवतला भाव, तो भक्ता माझी राहो आणि ज्ञानिया तोचे, हे समजते, कळलं की नाही। सगळं आहे ना श्री वासुदेव आहे, म्हणजे हे दिव्य ज्ञान आहे। आणि म्हणून हे दिव्य ज्ञान, मग तुम्ही आमच्याकडे, मग आम्हाला ते समजत नाही कसं हो, समजणार कसं, तू त्याला विसरलास, जसा मुलगा बापाला विसरतो, नाही का, मुलगा बापाला विसरतो की नाही, सगळे नव्हे, काही मुलगे, काहींचं मी उदाहरण सांगतो, ते मुलगे बापाला विसरतात, मोठे झाल्यानंतर वेगळा संसार करतात, आईबाप वृद्धाश्रमात, होतं की नाही। तर सांगायचा मुद्दा असा की देवाला विसरतो आपण म्हणजे आपण मायबापांना विसरतो। माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ, जनार्दन जनार्दन, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, बाप जगन्नाथ। हा जगन्नाथ आहे कसा, एका जनार्दनी एकपणे उभा, एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभवीत शोभवीत, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ,
बाप जगन्नाथ, एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभवित, ही चैतन्याची शोभा म्हणजे जग, कळलं की नाही? म तैसामध्ये एकाचा विस्तार ते जग, त्या जगात तुम्ही आम्ही आहोत आणि म्हणून आपल्यात तो आहे, त्या देवात आपण आहोत म्हणून आपल्यात देव आहे. म्हणून बाहेरचा देव कळायला आतला देव प्रथम कळावा लागतो, कळलं की नाही? आतला देव आणि आतला देव कळायला सद्गुरू पाहिजे, आतला देव कळायला सद्गुरू पाहिजे. म्हणून सद्गुरू जे ज्ञान देतात त्या ज्ञानाने फक्त परमार्थ होतो असं नव्हे, फक्त देव भेटतो असं नव्हे, तर सद्गुरूच्या ज्ञानाने संसार सुखाचा होतो. सद्गुरूच्या ज्ञानाने संसार सुखाचा होतो, प्रपंच आपला सुगंधित होतो, आनंदित होतो. ही गोष्ट पहिलं लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून तुम्ही म्हणा आमचा आणि देवाचा काय संबंध? अरे देव मिळाला तर तुला खऱ्या अर्थाने तू सुखी होशील, कारण तो आनंदाचा सागर आहे, तो आनंदाचा सागर आहे. तो मिळाल्यानंतर खरा तू सुखी होशील, खरा तुला आनंद मिळेल, खरं समाधान मिळेल, खरी शांती मिळेल. म्हणून लोक देवाच्या शोधार्थ निघतात, पण ते जातात जंगलात, घेतात संन्यास, होतात साधू, काय उपयोग? हे जेव्हा करतात ना तेव्हा त्यांना काहीच मिळत नाही, तर त्यांना काहीच मिळत नाही, पण मिळालं नाही सांगायला पण येत नाहीत परत, कळलं की नाही? बुवा आपल्याला मिळालं नाही येऊन सांगायला पाहिजे की नाही? म्हणजे लोक ते त्यांच्याप्रमाणे वागणार नाहीत, पण ते येऊन सांगतही नाहीत, काय लाज वाटते. म्हणून संसार कधी सोडायचा नाही, उद्योगधंदा सोडायचा नाही, संसार करता करता असा संसार करायचा की त्याच्यातून परमार्थ आपोआप साध्य झाला पाहिजे. आणि हे कोणाच्या कृपेने होतं? सद्गुरूच्या कृपेने होतं. म्हणून सद्गुरू वाचवणी नाम न ये हाता, साधने साधिता कोटी जाण. म्हणून सद्गुरू करायचा की न करायचा, सद्गुरूवर प्रेम करायचं का सद्गुरूंना सोडून जायचं, हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं बल कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.